विद्यार्थी मित्रांनो, सप्रिय नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपण सर्वांचे मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख परीक्षा 2021 तुम्ही ज्या प्रशासकीय विभागातून अप्लाय केला आहे त्या विभागावर प्रश्न विचारण्याचे अधिकचे चान्सेस असतात. तर विद्यार्थ्यांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण भाग एक कोकण विभागातील जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत त्याचा भाग एक अपलोड केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये भाग दोन आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, मुख्यत्वे महाराष्ट्राचा भूगोल हे जेवढेही प्रश्न आहेत ते महाराष्ट्राच्या भूगोलमधले असणार आहेत, त्यामुळे बाकीच्याही एक्झाम जशा आहेत महाराष्ट्र गटक, MS परीक्षा, तलाठी परीक्षा, आरोग्य भरती, पोलीस भरती या सर्वांसाठीही आजचे व्हिडिओ उपयुक्त होणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील प्रश्नपत्रिकेत म्हणजे बरेचसे प्रश्न हे मागील प्रश्नपत्रिकेतील आहेत जे वारंवार प्रश्न विचारले जातात. व्हिडिओ अगदी मनलावून विद्यार्थ्यांनो बघत आहेत प्रशासकीय विभाग. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकण विभाग बघणार आहोत. कोकण विभागाचं मुख्यालय मुंबई आहे. भौगोलिक विभागाचे नाव कोकण आहेत. जिल्ह्यांची एकूण संख्या 7 आहेत, ज्यामध्ये पालघर, त्यानंतर ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांचा समावेश होतो. तसेच हा प्रशासकीय विभाग म्हणजे टोटल जे महाराष्ट्रामधील एकूण जिल्हे आहेत त्यानंतर प्रशासकीय विभाग हे आपण बघू शकता. तुम्ही याचा स्क्रीनशॉटही काढू शकता. त्यानंतर कोकण विभागाची स्थापना कधी झाली, 1 मे 1960 मुख्यालय मुंबई येथे आहेत. क्षेत्रफळ आहे 30,746 चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या आहे 2,48,07,357. तर विद्यार्थ्यांना व्हिडिओला सुरुवात करूयात. कोकण विभागातील जेवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर सर्वप्रथम नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आजच्या व्हिडिओचं टार्गेट 100+ लाईक्स आहे. तर विद्यार्थ्यांना व्हिडिओला सुरुवात करूयात. कोकण विभागातील सर्वात पहिला प्रश्न आहेत, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा की मुंबई जिल्हा? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी मुंबई हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, कोणत्या जिल्ह्याच्या दक्षिणेस गोवा व कर्नाटक सीमा एकत्र येतात? आपले ऑप्शन आहे नाशिक, त्यानंतर बी ऑप्शन आहे पुणे, सिंधुदुर्ग की ऑप्शन डी मुंबई. कोणत्या जिल्ह्याच्या दक्षिणेस गोवा व कर्नाटक सीमा एकत्र येतात? तर ऑप्शन क्रमांक सी सिंधुदुर्ग हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे? कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी रत्नागिरी हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, कोणत्या पर्वतरांगांमुळे कोकण किनारपट्टीत पाऊस पडतो? तर विद्यार्थ्यांनो, तुमच्याकडे 5 ते 10 सेकंदाचा वेळ असेल तेव्हा तुम्ही गेस करायचा आहे. आपले ऑप्शन आहेत हिमालय, त्यानंतर सातपुडा, सह्याद्री की ऑप्शन डी यापैकी नाही. तर कोणत्या पर्वतरांगांमुळे किनारपट्टीत पाऊस पडतो? कोकण किनारपट्टीत तर सह्याद्री पर्वतरांगांमुळे पाऊस पडतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5 आहे, माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर येथे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी रायगड. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर कोणता घाट येतो? आपले ऑप्शन आहेत अंबोली, बी कसारा, सी अंबाघाट की ऑप्शन डी फोंडा. कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर कोणता घाट आहे? तर ऑप्शन क्रमांक सी अंबाघाट हे येतं योग्य आन्सर आहे. त्यात क्वेश्चन क्रमांक 7, कोल्हापूर सावंतवाडी रस्त्यावर कोणता घाट आहे? आपले ऑप्शन आहे अंबोली, कसारा, अंबाघाट की ऑप्शन डी फोंडा. कोल्हापूर सावंतवाडी रस्त्यावर कोणता घाट आहे? तर ऑप्शन क्रमांक ए अंबोली हे येतं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, कराड चिपळूण रस्त्यावर कोणता घाट आहे? अंबोली, कसारा, कुंभारली की ऑप्शन डी फोंडा. अंबोली आपण ऑलरेडी बघितलं आहेत कुठे आहेत, सावंतवाडी रोडला आहेत. त्यानंतर कसारा घाट कुठं आहेत, नाशिक जिल्ह्यात आहे. त्यानंतर फोंडा घाट कुठं आहेत की कोल्हापूरला जाताना सिंधुदुर्गमधून तुम्ही कोल्हापूरला जाता तेव्हा फोंडा घाट लागतो. तर कराड चिपळूण रस्त्यावर कोणता घाट आहे? तर कुंभारली हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहेत? आपले ऑप्शन आहेत इगतपुरी, बी चिखलदरा, सी अंबोली की ऑप्शन डी माथेरान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक सी अंबोली हेच योग्य आन्सर आहेत. इगतपुरी हे कुठे आहेत, कोल्हापूरमध्ये आहेत, बरोबर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले ऑप्शन आहेत मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग की ऑप्शन डी रायगड. कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक डी रायगड हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, तानसा वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले ऑप्शन आहेत मुंबई, बी ठाणे, सी सिंधुदुर्ग की ऑप्शन डी रायगड. तानसा वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक बी ठाणे हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक
12. बोरिवली संजय गांधी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? सोपा प्रश्न विद्यार्थ्यांनो, एकदम मुंबई जिल्ह्यात आहे, ठाणे जिल्ह्यात आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे की रायगड जिल्ह्यात आहे? बोरिवली संजय गांधी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई हे तर योग्य आंसर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, हँगिंग गार्डन कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले ऑप्शन आहेत मुंबई, बी ठाणे, सी सिंधुदुर्ग की ऑप्शन डी रायगड. हँगिंग गार्डन कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक ए मुंबई हे तर योग्य आंसर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, बोरिवली संजय गांधी उद्यानाचे क्षेत्रफळ किती आहेत? डिफिकल्ट क्वेश्चन विद्यार्थ्यांनो. 103 चौरस किलोमीटर, 204 चौरस किलोमीटर, 305 चौरस किलोमीटर की ऑप्शन डी 406 चौरस किलोमीटर. बोरिवली संजय गांधी उद्यानाचे क्षेत्रफळ सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक ए 103 चौरस किलोमीटर हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, फणसाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मुंबई, बी ठाणे, सी सिंधुदुर्ग की ऑप्शन डी रायगड. फणसाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक डी रायगड हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, आंबोली वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? आंबोली वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ए मुंबई, बी रत्नागिरी, सी सिंधुदुर्ग की ऑप्शन डी रायगड. तर आंबोली वनोद्यान हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक सी हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, वैतरणा भातसा व तानसा तलाव कोणत्या जिल्ह्याला पाणी पुरवठा करतात? आपले ऑप्शन आहे मुंबई शहराला, ठाणे शहराला, सिंधुदुर्ग शहराला की रायगड शहराला. वैतरणा भातसा व तानसा तलाव कोणत्या जिल्ह्याला पाणी पुरवठा करतात? तर ऑप्शन क्रमांक ए मुंबई हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, सूर्य योजना कोणत्या जिल्ह्याकरिता आहे? मुंबई, बी ठाणे, सी सिंधुदुर्ग की ऑप्शन डी रायगड. सूर्य योजना कोणत्या जिल्ह्याकरिता आहे? तर ऑप्शन क्रमांक बी ठाणे हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, वैतरणा नदीवर कोणते धरण आहे? वैतरणा नदीवर कोणते धरण आहे? आपले ऑप्शन आहेत मोडक सागर, धामापूर, सी राधानगरी की ऑप्शन डी मुळशी. तर लक्षात घ्या, वैतरणा नदीवर ऑप्शन क्रमांक ए मोडक सागर हे धरण आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, रत्नागिरी जिल्ह्यात कोणते धरण आहे? ए मोडक सागर, बी धामापूर, सी राधानगरी की ऑप्शन डी मुळशी. तर रत्नागिरी जिल्ह्यात धामापूर हे धरण आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21, भिरा अवजल प्रवाळ हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे, बी रायगड, सी पुणे की ऑप्शन डी रत्नागिरी. भिरा अवजल प्रवाळ हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक बी रायगड हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कोणती मृदा आढळते? जांभी मृदा, खारी मृदा, काळी मृदा की ऑप्शन डी यापैकी नाही. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कोणती मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक बी खारी हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23, कोकण विभागात कोणती मृदा आढळते? आपले ऑप्शन आहे ए तांबडी जांभी, बी खारी, सी काळी की ऑप्शन डी यापैकी नाही. कोकण विभागात कोणती मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक ए तांबडी जांभी हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24, लोह व ॲल्युमिनियम कोणत्या मृदेत आढळते? आपले ऑप्शन आहे तांबडी जांभी, बिखारी, सी काळी की ऑप्शन डी यापैकी नाही. लोह व ॲल्युमिनियम कोणत्या मृदेत आढळते? तर ऑप्शन क्रमांक ए तांबडी जांभी हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25, रत्नागिरी जिल्ह्यात कोणती मृदा आढळते? आपले ऑप्शन आहे ए जांभी, बिखारी, सी काळी की ऑप्शन डी यापैकी नाही. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक ए जांभी हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 26, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी क्रोमाइट आढळते? आपले ऑप्शन आहे मुंबई, बी रत्नागिरी, सी सिंधुदुर्ग की ऑप्शन डी रायगड. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी क्रोमाइट आढळते? तर ऑप्शन क्रमांक बी रत्नागिरी हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी डोलोमाइट आढळते? आपले ऑप्शन आहे ए मुंबई, बी रत्नागिरी, सी सिंधुदुर्ग की ऑप्शन डी रायगड. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी डोलोमाइट आढळते? तर ऑप्शन क्रमांक बी रत्नागिरी हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28, गरम पाण्यासाठी प्रसिद्ध असलेले राजापूर कोणत्या जिल्ह्यात आहे? मुंबई, बी रत्नागिरी, सी सिंधुदुर्ग की ऑप्शन डी रायगड. गरम पाण्यासाठी प्रसिद्ध असलेले राजापूर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक बी रत्नागिरी हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29, अलिबाग कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन आहे काजू, बी कलिंगड, सी आंबा की ऑप्शन डी द्राक्षे.
अलिबाग कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक बी कलिंगड हे येतं योग्य आंसर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 30, वसई कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन आहे काजू, बी केळी, सी आंबा की ऑप्शन डी द्राक्षे. वसई कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक बी केळी हे येतं योग्य आंसर आहे. क्वेश्चन क्रमांक 31, डहाणू कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? काजू, चिकू, आंबा की द्राक्षे. डहाणू कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक बी चिकू हे येतं योग्य आंसर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 32, सर्वाधिक तांदूळ पिकवणारा जिल्हा कोणता आहे? रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग की ठाणे. सर्वाधिक तांदूळ पिकवणारा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक बी रायगड हेचं योग्य आंसर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 33, सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे? आपले ऑप्शन आहेत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग की ठाणे. सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक ए रत्नागिरी हेच योग्य आंसर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 34, सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले ऑप्शन आहेत रत्नागिरी जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा की डी ठाणे जिल्हा. सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक बी मुंबई उपनगर हेच योग्य आंसर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 35, रायगड जिल्ह्यातील आदिवासी जमात कोणती आहे? कोळी, बी कातकरी, सी वारली की ऑप्शन डी ठाकर. रायगड जिल्ह्यातील आदिवासी जमात कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक बी कातकरी हेच योग्य आंसर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 36, आगरी आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? आपले ऑप्शन आहे रत्नागिरी, बी मुंबई उपनगर, सी सिंधुदुर्ग की ऑप्शन डी ठाणे. आगरी आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक डी ठाणे हे याचं योग्य आंसर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 37, अप्सरा अणुभट्टी कोठे आहे? आपलं ऑप्शन आहे रत्नागिरी, मी मुंबई उपनगर, सी सिंधुदुर्ग की ऑप्शन डी तारापूर. अप्सरा अणुभट्टी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक डी तारापूर हे येतं योग्य आंसर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 38, तारापूर अणुजीव केंद्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1960, 1962, 1965 की 1969. तारापूर अणुवीज केंद्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक डी 1969 हे येतं योग्य आंसर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 39, मुंबई गोवा हा कोणता महामार्ग आहे? NH-14, NH-15, NH-16 की NH-17. NH म्हणजे नॅशनल हायवे क्रमांक 14. तर मुंबई गोवा हा कोणता महामार्ग आहे? तर ऑप्शन क्रमांक डी NH-17 म्हणजे राष्ट्रीय महामार्ग 17 हा याचं योग्य आंसर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 40, रत्नागिरी मुंबई रेल्वेमार्ग कोणत्या नावाने ओळखला जातो? आपले ऑप्शन आहेत दक्षिण रेल्वे, पश्चिम रेल्वे, मध्यम रेल्वे की ऑप्शन डी कोकण रेल्वे. रत्नागिरी मुंबई रेल्वेमार्ग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक डी कोकण रेल्वे हे याचं योग्य आंसर आहेत. विद्यार्थ्यांनो, जवळपास आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 प्रश्न बघितलेले आहेत 10 मिनटात. तर आजच्याच व्हिडिओमधील काही प्रश्न तुमच्यासाठी एक्झरसाइज आहे. तर पहिला प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, आगरी आदिवासी समाज कोणत्या जिल्ह्यात आढळते? याचा आन्सर तुम्ही खाली कमेंट करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे? याचंही विद्यार्थ्यांनो आन्सर खाली कमेंट करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3 आहे, सर्वाधिक तांदूळ पिकवणारा जिल्हा कोणता आहे? याचंही उत्तर विद्यार्थ्यांनो खाली नक्की कमेंट करायचं आहेत. तसंच विद्यार्थ्यांनो, आजचा प्रेरणादायी विचार आहेत, जे आपले विद्यार्थी आहेत त्यांनीही प्रेरणादायी विचार शेअर केला आहे. कोई लक्ष्य इन्सान से बडा नाही, हारावही जो लढा नाही. आयुष्यातलं सिंपल फंड आहे विद्यार्थ्यांनो, की आयुष्यात नक्कीच संघर्ष माणसाला कोणत्या ना कोणत्या स्टेजवर नक्की संघर्ष करावा लागतो. आणि संघर्ष करताना काय करायचं असतं की त्याला दोन हात करून संघर्ष करणं गरजेचं असतं. परिस्थितीसमोर हात टेकणे किंवा पोस्ट निघत नाही म्हणून हात टेकणे कधीही चांगलं नाही. तुम्ही ध्येय असं ठेवायचं असतं की ते ध्येय अशक्य वाटतं, पण ते अशक्य वाटणाऱ्या ध्येयाला अशा पद्धतीने प्रयत्न करायचे की ते अशक्य ध्येयही शक्य होऊन दाखवायचं. तर हाच आत्ता प्रेरणादायी विचार आहे, कोई लक्ष्य इन्सान से बडा नाही, हारावही जो लढा नाही. तर विद्यार्थ्यांनो, असेच प्रेरणादायी विचार आपणास मोटिवेट करत असेल तर नक्की खाली कमेंट करा. पुढील व्हिडिओमध्ये नक्की मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. विद्यार्थ्यांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आले तर नक्की तुम्हाला ते मिळेल. तसेच विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओचा टार्गेट 100+ लाईक आहे, त्यामुळे नक्की व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि लक्षात घ्या, तुमचं यश हेच आमचं एकमेव ध्येय आहे. या कारणास्तव सर्व कंटेंट आम्ही आपणापर्यंत मोफत आणत असतो.
त्यामुळे जर तुम्हाला वाटतंय की ही कंटेंट यूजफुल आहे तर आपले जेवढेही गरजू मित्र असतील त्यांपर्यंत नक्की शेअर करा. प्रत्येक एक्झाममध्ये ज्वलंत टॉपिक असतो चालू घडामोडी. याची डेली प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही करंट अफेअर्स मराठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तसेच MPSC अपडेट्स, स्पर्धा परीक्षा तयारी तसेच विविध अपडेट्ससाठी ज्ञानवंदना एज्युकेटल ह्या चॅनललाही जॉईन करू शकता. दोन्ही चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. न चुकता विद्यार्थ्यांनो जॉईन व्हायचं आहे. तसेच विद्यार्थ्यांनो आपण आजचा व्हिडिओ जो आहे तो अत्यंत मन लावून बघितला याकरिता मी आपला सर्वांचा ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.